कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे सातारा जिल्ह्यातील वाईमधील पसरणी या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला घरची परिस्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठवले तिसऱ्या इयत्तेत असताना साबळे अमळनेरला गेले तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे हे, हे त्यांच्या ध्येनात आले आजी हिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळे यांचे गाणे योगायोगाने ऐकले व साबळेच्या बालपणी त्यांच्या आवाजाचे कौतुक केले शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात बालपणीत सहभाग घेतला त्यामुळे ते त्यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झाले अमळनेरला असताना साबळे साने गुरुजींच्या सहवासात आले पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात साबळेंचा सक्रिय सहभाग असे पसरनी या गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला यावेळी साने गुरुजींबरोबर कर्मयूर भाऊराव पाटील सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील हे सारे मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते साने गुरुजींच्या सहवासात आल्याने साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असताना आईने साबळे यांना मुंबईला चुलत्याकडे गिरणीकाम शिकण्यासाठी पाठवले तेथेही त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्त बसू देईना लीलाबाई मांजरेकर यांच्या संगीत बारीवर जाऊन त्यांनी त्यांच्याकडून हिरा हरपला हे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील नाटक बसवून घेतले पुतण्या तमाशाच्या बारीवर जातो हे जेव्हा चुलत्याच्या ध्यानात आले तेव्हा त्यांनीही शाहिरांना पसरणीचा मार्ग दाखवला पुन्हा एकदा पोटासाठी फिरणे सुरू झाले पुढे मधल्या काळात पुण्यात अरुण फिल्म कंपनीत वाद्यांचा सांभाळ करण्याची नोकरी मिळाली व पुन्हा एक नवासूर साबळे यांना गवसला थोड्याफार प्रमाणात रेकॉर्डिंगच्या वेळी कोरस गाण्याची संधीही मिळाली पण तेथेही मन जास्त रमले नाही म्हणून शाहीर साबळे यांनी पुन्हा एकदा मुंबई गाठली पुढे शाहीर साबळे स्वदेशी मिलमध्ये नोकरीला लागले पण तिथेही रमले नाहीत त्यांनी नोकरी सोडली आणि एकोणीसशे बेचाळीसची चलेजाव चळवळ गोवा व हैदराबाद मुक्तीसंग्राम संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनासह दारूबंदीचा प्रचार लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामातही त्यांनी स्वतःला झोकून दिले पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने अनेक दौरेही केले शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या आंधळ दळतय या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता शाहीर साबळे ही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडधडती तोप होती समाजाची दुखणी व्यथा सत्य परिस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी अनेक प्रहसाने लिहिली नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्तनाट्यही लिहिली समर्थनपणे ती सादरही केली मुक्तनाट्यांप्रमाणेच अनेक पोवाडेही शाहीर साबळे यांनी लिहिले लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहिर साबळे यांच्यावर झाला होता मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेंसह समाजासमोर आणायचे असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसला देखील मराठी माणसांसमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखवता आली अभंग मुरळी शेतकरी नृत्य लावणी जोगवा चिपुळणी बाल्याचा नाच भारुडं लोकगीते अशा अनेक कला प्रकारातून मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवणाऱ्या या महाराष्ट्रातील लोकधारा कार्यक्रमाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली सामाजिक राजकीय अपप्रतींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी हे माध्यम निवडून त्यांनी जागृती शाहिरी मंडळ स्थापन केले पुढे शाहिरी ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली तब्बल तेरा मुक्तनाट्यांच्या माध्यमातून शाहिरांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला शाहिरीचे प्रशिक्षण देणाऱ्या शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते अखरपर्यंत कार्यरत होते शाहीर साबळेंच्या नंतर त्यांच्या समृद्ध कलेचा वारसा त्यांचा, कले त्यांचा मुलगा गीतकार संगीतकार देवदत्त साबळे व मुलगी चारुशिला साबळे वाछानी आणि नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडे आला वसुंधरा आणि यशोधरा अशा शाहिर साबळे यांच्या आणखी दोन मुली भानुमती हे शाहिर साबळे यांच्या पत्नीचे नाव त्या कवयित्री होत्या त्यांनी रचलेली गीते साबळे गात असत गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा हे त्यांचे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आठशे खिडक्या नऊशे दार अरे कृष्णा अरे काना दादला नकोगबाई मल्लार वारी मोती द्यावी भरून या विठूचा गजर हरी नामाचा विंचू चावला यांसारखी गण भारुडं भक्तिगीत लोकगीतं कोळीगीतं अशी बरीच त्यांची गाणी लोकप्रिय झालेली आहेत अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे ते अध्यक्ष होते भारत सरकारतर्फे पद्मश्री मिळवणारे ते पहिले शाहीर होते याबरोबरच महाराष्ट्र सरकारचा पहिला शाहीर शेख पुरस्कार दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार महाराष्ट्र गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार शाहीर साबळे यांना मिळालेले आहेत